आणखी एक महत्त्वाची बातमी आहे. राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे. महामंडळ वाटपात राज्य महिला आयोगासाठी राष्ट्रवादी आग्रही असल्याचं समजतंय. महिला आणि बालकल्याण खातं काँग्रेसकडे असल्यामुळे राज्य महिला आयोग राष्ट्रवादीच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. आयोगाच्या अध्यक्षपदासाठी रुपाली चाकणकर, विद्या चव्हाण यांची नावं चर्चेत आहेत. बातमी जालन्यातून. जालन्याच्या परतूर तालुक्यातील येणोरे या गावामध्ये एका तरुणानं आत्महत्या केली आहे. बेरोजगारीला कंटाळून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललंय. सदाशिव भुंबर असं या तरुणाचं नाव आहे. पुण्यात एका खासगी कंपनीत तो नोकरी करत होता. 20-25 दिवसांपूर्वी नोकरी सोडून तो गावी शेती करण्यासाठी आला. मात्र पावसामुळे शेतातील पिकाचंही नुकसान झालं. त्यामुळे हवालदिल झालेल्या या तरुणानं राहत्या घरात गळफास घेऊन आपलं जीवन संपवलंय. जालन्यामध्ये ही घटना घडलेली आहे. परतूर तालुक्यातील येणोरे येणोरा या गावामध्ये एका तरुणानं आत्महत्या केली आहे. बेरोजगारीला कंटाळून त्यानं हे टोकाचं पाऊल उचललंय. सदाशिव असं या तरुणाचं नाव आहे. एका खासगी कंपनीमध्ये पुण्यात तो नोकरी करत होता. 20-25 दिवसांपूर्वीच तो नोकरी सोडून गावी शेती करण्यासाठी आला. मात्र पावसामुळे शेतातील पिकाचंही नुकसान झालंय. त्यामुळे हवालदिल झालेल्या तरुणानं राहत्या घरात गळफास घेत आपलं जीवन संपवलंय. बेरोजगारीला कंटाळून या तरुणानं आत्महत्या केलेली आहे. पुण्यात एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. मात्र तो काही दिवसांपूर्वीच आपल्या घरी शेती करण्यासाठी आला. मात्र पावसामुळे शेताचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्यात नोकरी देखील नाही. त्यामुळे तरुणांनी हे टोकाचं पाऊल उचललंय. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळंके. लक्ष्मण, अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे, काय सांगाल? महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो आता आयरनीला आलेला आहे. पुन्हा एका तरुणानं नोकरी मिळत नसल्याने आत्महत्या केलेली आहे. आपण बघू शकतो गेल्या 15 दिवसामध्ये जालना जिल्ह्यामध्ये सतत पाऊस सुरू आहे. मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक भागामध्ये 100 मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस झालेला आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात असो, परतूर असो, मंठा असो, बदनापूर असो, घनसावंगी असो, या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात ओला दुष्काळ पडलेला आहे. त्यातच हताश झालेल्या या तरुणांनी आता आत्महत्या केलेली आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये आता हळबळ व्यक्त केल्या जात आहे. लक्ष्मण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.